इमारत बांधकामासाठी वापरण्यात येणारे स्टील अपहार करून बांधकाम व्यावसायिक आणि स्टील व्यापारी यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मानपाडा पोलिसांनी मुसक्या वळल्यात. महत्त्वाचं म्हणजे स्टीलचं मोजमाप करण्यासाठी असलेल्या वजन काट्यास इलेक्ट्रॉनिक चिप लावून रिमोटद्वारे आलेल्या मालाचं वजन वाढवण्याचं काम करत होते. यातील 7 आरोपींना अटक करण्यात आली असून 2,08,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण शिल्ड रोडवरील वजन काटा आहे जिथे लोडेड ट्रकमधूनच मालाचं वजन केलं जातं. मानपाडा पोलीस ठाण्यांकडून बांधकाम व्यावसायिक यांची इमारत बांधकामासाठी व्यावसायिक आणि स्टील व्यापारी यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आरोपींमध्ये बांधकाम व्यावसायिक यांच्याकडे स्टीलचं मोजमाप करण्यासाठी असलेल्या वजन काट्यास इलेक्ट्रॉनिक चिप लावून रिमोटद्वारे आलेल्या मालाचं वजन वाढवण्याचं काम करत होते. त्यामुळे स्टील कंपनीकडून बांधकाम व्यावसायिक यांच्याकडे आलेलं स्टील हे ट्रान्सपोर्ट कंपनीचे चालक मालक यांना हाताशी धरून कंपनीतून स्टीलचा माल निघाल्यानंतर त्यातील काही माल भंगार व्यावसायिकाला विकून उर्वरित माल हा बांधकाम व्यावसायिक यांच्या वजन काट्यावर आणल्यावर रिमोट कंट्रोलद्वारे मालाचं वजन वाढवून कमी प्रमाणात माल बांधकाम व्यावसायिकांना पुरवून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत असल्याचं आढळून आलं. 9 मे रोजी फिर्यादी मनीष नरेश पमनानी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि सापळा रचून 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नितीन दत्ता चौरे, दीदार सिंग, मंगल सिंग राजू, दिलबग सिंग, हरबन सिंग गिल, फिरोश मेहबूब शेख, शिवकुमार उर्फ मिता गिलई चौधरी, हरविंदर सिंग, मोहन सिंग, हरजीत सिंग, बलबीर सिंग राजपूत असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या गुन्ह्यामध्ये सामील इलेक्ट्रॉनिक चिप लावणारा इंजिनियर असून तो फरार आहे, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.